विधानसभा मतदारसंघातून बहुजन समाज पार्टीकडून जैनूत शेख यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर केला. त्यावेळी त्यांच्यासमवेत महादेव कदम अध्यक्ष करमाळा विधानसभा, माननीय संजय शिंदे कोषाध्यक्ष करमाळा विधानसभा यांच्यासह विधानसभेतील सेक्टर आणि बूथ अध्यक्ष तसेच करमाळा तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थितीत महापुरुषांना अभिवादन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. बहुजन समाज पार्टी विधानसभा अध्यक्ष, गेली 15 वर्षापासून मी बहुजन समाज पार्टीचा विधानसभा अध्यक्ष या पदावरती कार्यरत आहे. आता नुकतीच 2019 इलेक्शन विधानसभा इलेक्शन लागलेलं आहे, तर अनेक पक्ष अनेक पार्ट्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलेल्या आहेत. हे सर्वजण असताना बहुजन समाज पार्टी पार्टीच कशासाठी? तर बहुजन समाज पार्टी हाच हा एकमेव असा पक्ष आहे की तो राजकीय पक्ष नंतर त्या अगोदर हे बहुजन महापुरुषांचं एक सामाजिक आंदोलन आहे. बहन मायावतीजी यांच्या आदेशानुसार आम्ही बहुजन समाज पार्टीकडून करमाळा विधानसभा निवडणूक लढत आहे. मी शेख जैनुद्दीन दस्तगीर, करमाळा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मला बहुजन समाज पार्टीकडून मिळालेली आहे आणि प्रथमच या करमाळा तालुक्याला संधी, मुस्लिम उमेदवाराला संधी प्रथमच बहुजन समाज पार्टीने दिलेली आहे आणि या संधीचं सोनं नक्की आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. तरी माझ्या सर्व दलित मुस्लिम आणि ओबीसी मायनॉरिटी सर्व मतदार बंधू भगिनींना एकच विनंती आहे की या आपण आलेल्या संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि आपल्या हत्तीसमोरील बटन दाबून या बहुजन समाज पार्टीकडून या उमेदवारीला यश द्यावं ही मी आपणाला विनंती बहुजन समाज पार्टीकडून सर्वांसाठी करत आहे. प्रतिनिधी हर्षवर्धन गाडेसह आधार न्यूज करमाळा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा.